नाशिक शहरातल्या काही भागात आजपासून ते 30 जून पर्यंत संचारबंदी सुरू झाली आहे. शहरात काल दिवसभरात 109 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात एकूण 164 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सध्या शहरात 693 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून 534 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून 30 जून पर्यंत इथल्या पंचवटी परिसर, नाशिक रोड, नवीन नाशिक सिडको या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात काल सर्व पक्ष आणि व्यापाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर संचारबंदीची घोषणा करण्यात आली. याप्रमाणे पंचवटीकरांनीही 8 दिवसासाठी हा बंद स्वयंस्फूर्तीने पाळावा आणि सर्व लोकांना सहकार्य करावे आणि आपल्या कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे